उद्धव ठाकरे को लग सकता है एक और बड़ा झटका। संजय राउत राष्ट्रवादी में शामिल होंगे, भाजपा विधायक नितेश राणे का सनसनीखेज दावा। जी हां, नितेश राणे ने यह दावा किया है कि संजय राउत राष्ट्रवादी में 10 जून से पहले राष्ट्रवादी में संजय राउत शामिल हो जाएंगे। नितेश राणे ने कहा है कि संजय राउत लगातार राष्ट्रवादी से बैठक कर रहे हैं, उद्धव ठाकरे को शरद पवार से मिलने नहीं दे रहे हैं। संजय राउत ने ही शिवसेना को खत्म किया और अब वो खुद राष्ट्रवादी में शामिल होकर उद्धव ठाकरे को अकेला छोड़ देंगे। सुनिए राणे का बयान। क्या अगोदर मुंबईच्या वज्रमूठ सभेच्या अगोदर मी तेव्हाच सांगितलेलं की बीकेसी मध्ये होणारी वज्रमूठची सभा ही महाविकास आघाडीची शेवटची सभा आहे आणि तेव्हा लोकांना माझ्या वाक्यावर विश्वास बसला नाही, हलक्यात घेतलं। पण जसं मी बोललो तसंच बीकेसीच्या वज्रमूठ सभेच्या नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आलं की जसा सूर याला लागला की हो पुढे होणाऱ्या वज्रमूठ सभा या रद्द झालेल्या आहेत। आता तज तेज असं भाकीत मी केलेलं आणि ते सत्य आलं, खरं ठरलं। तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काही आठवड्यामध्ये अजून एक भूकंप होणार आहे। संजय राजाराम राऊत ही येणाऱ्या 10 जून म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिवसाच्या अगोदर किंवा त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। त्या संदर्भात त्यांच्या बैठकाही झालेल्या आहेत, बोलणीही सुरू आहे आणि ही जी माहिती मला सूत्रांनी दिली आहे त्यांनी हेही सांगितलं की अगर तुम्ही संजय राजाराम राऊतचा पूर्ण पद्धतीने आदरणीय पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने त्याची भूमिका बघितली किंवा त्याच्या अगोदर भूमिका पहा तर ते सातत्याने अजितदादांच्या विरोधात बोलत आलेले आहेत, अजितदादांवर टीका करत आलेले आहेत। याचं कारण असं आहे की राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची त्यांची अटच अशी आहे की अजितदादांनी अगर पक्ष सोडला तर मी पक्ष प्रवेश लगेच करतो आणि त्यामुळे सातत्याने अजितदादांच्या विरोधात भूमिका घेणं, सातत्याने त्यांच्या विरोधात बोलणं, टीका करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेव जो करतो त्याचं नाव आहे संजय राजाराम राऊत। त्यांनी राष्ट्रवादीमध्ये असं कळवलंय की आता काय उद्धव ठाकरेंचं काय खरं नाही, त्यांचा स्वतःचा पक्ष राहिलेला नाही, मला काय परत उद्धव ठाकरे खासदार बनू शकत नाही म्हणून मला आता उद्धव ठाकरे बरोबर राहण्याचा रस किंवा अर्थ राहिला नाही म्हणून माझा राष्ट्रवादी प्रवेश तुम्ही घ्या। ज्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी राजीनाम्याचा निर्णय परत घेतला त्याही दिवशी ह्याला त्यांच्याबरोबर व्यासपीठावर बसायचं होतं म्हणून सकाळपासून एबीपी माझ्याच्या कार्यक्रमाच्या अगोदर आज सकाळपासून
पवार साहेबांना संपर्क करायला प्रयत्न करत होता पण पवार साहेब संपर्कात येत नव्हते किंवा फोन उचलत नव्हते हे मी माझ्या त्याही दिवसाच्या प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. मग तडकाफडकीने 4 वाजता हा परत तिथे सिल्वर ओकला निघून गेला.